दादाचा सहवास आणि आमची भेट याच वास्तूमध्ये एनडी स्टुडिओमध्ये पहिली झाली आणि तो होता दिवस राजा शिवछत्रपती मालिकेचा. आणि तेव्हा राज्याभिषेकासाठी अनेक गाणी करायची होती. तेव्हा बाबांनी ती चाली केल्या, गाणी लिहिली, तेव्हा दादा खूप खुश झाला होता. आणि अनेक कामं, अनेक इव्हेंट्स, म्युझिकल असतील, अनेक शूटिंग्स असतील, या वास्तूत त्याच्यासोबत मला करता आल्या. आणि त्याने आमच्याकडनं करून घेतल्या. प्रत्येक इव्हेंट नंतर दुसरा इव्हेंट मी कदाचित दादासोबत असेल त्याच्या प्रत्येक जवळचा मी साक्षीदार आहे. कारण इव्हेंट करणं किंवा एखादं कला उभा करणं, एखादी सेट उभा करणं, अगदी पिन टू पॉइंट कसा विचार करायचा, झोपून देऊन काम करायचं, मी दादाचं पाहिलेलं आहे. चार चार दिवस न झोपता न थकता काम करणारा माणूस मी पाहिला आहे. आणि त्याचा असा अंतभावा, इतकंच जे स्वप्न आपण म्हणतो स्वप्न पाहिलं त्याने. स्वप्न प्रत्येकाचं साकार होतं असं नाही, सत्यात उतरतंच असं नाही, पण त्याने ते सत्य त्या सत्यात उतरवणारं हे स्वप्न होतं त्याचं. आणि वास्तू प्रत्येक मराठी माणसानं, प्रत्येक कलाकारानं इथे येऊन शूटिंग केली आहे, म्युझिकली कार्यक्रम केले आहेत, इव्हेंट्स केले आहेत, तर ही सगळ्यांसाठी खूप जवळची आहे. तर ही अशी आबादित राहो अशी मी विनंती करतो आहे. दादा, बरोबर एक वर्षापूर्वी खूप चांगल्या आठवणी आहेत. महाराष्ट्र महोत्सव होता. मी महाराष्ट्राबद्दल, छत्रपतींबद्दल, मराठी माणसाबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल दादाला खूप प्रेम होतं. तो आतोनात म्हणजे झोपून देऊन काम करणारा होता. आणि त्या महाराष्ट्र महोत्सवाच्या दिवशी त्यानं आम्हाला इथे मी मराठी नावाचा कार्यक्रम तुझा झालाच पाहिजे आणि तुझा आवाज इथे बुलंद झालाच पाहिजे, लोकांनी येऊन तुला पाहिलंच पाहिजे म्हणून खूप अट्टहास, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन तू कर, काही ना काहीतरी तू आमच्याबरोबर राहा, असा हा अट्टहास करणारा. आणि पुन्हा एकदा सगळ्या कला, मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळे कलाकार, सगळ्या कला त्यानं पुन्हा एकदा या वास्तूमध्ये आणल्या महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं. म्हणजे त्याचं महाराष्ट्रावर, कलेवर, मराठी माणसावर किती प्रेम होतं. तर तो माणूस एक जातीवंत कलाकार, कलावंत म्हणून, कलाकारापेक्षा कलावंत तो कीर्तिवंत होता, तो गुणवंत होता. तो असा गेला विश्वास नाही वाटत, पण त्याच्या पुण्यस्मृतीस आणि मी श्रद्धांजली. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.